म्हणजे हा फोन जीत सरांनीच केलाय. हॅलो. मी ठरल्याप्रमाणे 9:30 वाजता तुला बरोबर फोन केलाय अस्मिता. मी माझी हिंमत दाखवली, आता तू दाखव. सॉरी, मी तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल केली, कारण मला अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचं होतं आणि जरा अर्जंट होतं. पण मी सॉरी म्हणतो तुम्हाला. अस्मिता, तू ज्या कोणाला मदतीला बोलावतेस, ज्याच्या सल्ल्याने वागतेस, तू कुचकामी आहे. मी रेकॉर्ड केलेली समधी वाक्य तू अस्मिताला परफेक्ट टायमिंगवर ऐकवली. वा, ती ऐकत होती आणि तिच्या मोहरं मी प्रत्यक्षात दुसऱ्याच फोनवर बोलताना तिला दिसत होतो. निष्पाप या लोकप्रिय मालिकेच्या नायिकेची आत्महत्या. निष्पाप या लोकप्रिय मालिकेच्या नायिकेची आत्महत्या. आत्महत्येचा गूढ उकळण्यासाठी पोलीस तपास सुरू. स्वराला निष्पाप मालिकेमुळे पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. तिच्या पसंतीच्या मुलाशी तिचं लग्नही होणार होत. मग का केली स्वराने आत्महत्या? काय आहे स्वराच्या मृत्यूमागचं कारण? नेमकी त्याच वेळी तिची होणारी सासू तिथे का गेली होती? मॅडम, कॉफी. मॅडम, कॉफी. मॅडम, काय झालं? मॅडम, म्हणजे या बातमीचा एवढा त्रास का झाला तुम्हाला? हा, म्हणजे मॅडम, खरोखरच धक्कादायक बातमी आहे, पण अशा शॉकिंग न्यूज आपण याआधी कितीतरी वेळा ऐकले आणि तेव्हा तुम्ही खूप बॅलन्स असता. मग आत्ताच एकदम. खरंच मी ओळखत होते तिला. काही महिन्यांपूर्वीच आमची दोनदा भेट झाली. अस्मिता मॅडम, स्वरा मॅडम आहेत ना? अरे हा, रे निष्पाप सिरीजचा लीड आहे ना? मॅडम मॅडम मॅडम, प्लीज, एक सेल्फी काढू. एक सेल्फी मॅडम, एक सेल्फी. अस्मिता मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं होत, पण इथे नको. सो आय कॅन अंडरस्टँड. ये ना बस. मॅडम 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 मॅडम, प्लीज प्लीज मॅडम, सेल्फी अजून. प्लीज मॅडम, ऑटोग्राफ. प्लीज मॅडम, प्लीज मॅडम मॅडम मॅडम, एक सेल्फी, एक सेल्फी. वाव मॅडम, आज मी तुम्हाला भेटले. खूप मस्त वाटतंय खरंच. मलाही खूप छान वाटलंय तुला भेटून. एवढी फेमस झालीस तू इतक्या लवकर. लोकांच्या एवढी आवडीची नटी बनली आहेस. ए, तुला खूप छान वाटत असेल ना ग? असे लोक जवळ येतात, तुझं कौतुक करतात, तुझी ऑटोग्राफ घेतात. हो, खरंच छान तर वाटतंय, पण तेवढंच दडपणही येतं मॅडम. दडपण काही नाही, हळूहळू होईल सवय सगळ्याची. इनफॅक्ट मला तर आज खूप छान वाटलं तू स्वतःहून माझ्याशी बोलायला आलीस. म्हणजे इतकी फेमस होऊन सुद्धा अजूनही पाय जमिनीवर आहेत म्हणायचे. पण बाय द वे, तू मला कशी ओळखतेस? अरे, तुम्हाला कोण ओळखत नाही अस्मिता मॅडम. रिअल लाईफ सेलिब्रिटी तर तुम्ही आहात. फेमस ऍक्ट्रेस देवी आणि इतर कलाकारांकडूनही बरंच ऐकलंय मी तुमच्याबद्दल. मी ना तुमची फॅन आहे खरंच.
तुम्ही तर रिअल लाईफ मध्ये नायिका आहात. तुम्हाला पाहिलं ना की आपण कोणावर तरी विश्वास राखू शकतो, आपण डिपेंड राहू शकतो असं कोणतरी भेटल्यासारखं वाटत. खरं तर मला ना माझी आईच फक्त जवळची आहे. जे इतरांना सांगणार नाही ते मी तिलाच सांगते, आणि तुम्ही भेटलात हेही मी तिला नक्कीच जाऊन सांगणार आहे. सो मॅडम, ऑटोग्राफ प्लीज. अगं, अख्खं जग तुझी सही घेत आहे आणि तुला माझी ऑटोग्राफ हवी आहे. हो मॅडम, कारण मी तुमची खूप मोठी फॅन आहे. सो ऑटोग्राफ प्लीज. हा एक मिनिट हा. थँक्यू सो मच. चल मी तुला पुन्हा तिथे सोडते. ओके ओके. आमच्यात एक छान बॉन्डिंग निर्माण झालं होतं. तिथं सगळं इतकं छान चाललं होतं. आत्ता कुठे करिअरला सुरुवात झाली होती, यश मिळत होत. तिने आत्महत्या का केली असेल? ही खरंच आत्महत्या आहे की? मॅडम, स्वराने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. हा, आणि तेव्हा ती घरात एकटीच होती. मॅडम, तुम्हाला असं का वाटते? म्हणजे तिनं आत्महत्या केली याबद्दल तुम्हाला शंका का वाटते? कारण म्हणून मी तिला ओळखत होते. ती खूप उत्साही, खूप पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक मुलगी होती. ती आत्महत्या करणं शक्यच नाही. कदाचित तुम्ही भेटल्यानंतर तिच्या आयुष्यात काहीतरी घडलं असेल. मला तर तिच्या सासूवरच संशय येतो. मना का बोलते ती? बरोबर आहे, म्हणजे मला पण तसं वाटतं. म्हणून ती तिथे गेली असणार आणि बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं असणार. पण असं काय घडलं की तिने आत्महत्या करायला? आणि का घडलं? माझे केस नसतील तरीही हिच्या मृत्यू मागचं कारण मी शोधून काढ. तुम्ही नाही मॅडम, आपण संधी मिळून शोधायचं. स्वराच्या आत्महत्येच्या केसचा तपास इन्स्पेक्टर सुभेदार करतायत. कसून तपास चालू? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतोय की झोपेच्या गोळ्या अतिरिक्त घेतल्यामुळे स्वराचा मृत्यू झाला. पण तिने गोळ्या का घेतल्या याचा तपास चालू आहे, आणि तपास पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुठलेही डिटेल्स जाहीर करणार नाही. सॉरी. आताच आपण सुभेदार साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं. प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा तिच्या आत्महत्या करण्यामागचं रहस्य काय आहे ते अद्याप कळलेलं नाही. स्वानंद सोसायटीमध्ये कामताजींचे शेजारी शेजारी दोन फ्लॅट्स होते. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये स्वरा भाड्याने राहत होती. आलाय तुम्ही? मी स्वराबद्दल कुणालाही काहीही सांगणार नाहीये. ती विचारी गेली आणि तुम्हाला बाईट्स घेण्यासाठी खाद्य मिळालंय. निघा तुम्ही. मी तिच्याबद्दल कुणाला काहीही सांगणार नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आमचं थोडं ऐकून घ्या प्लीज. आणि आम्ही तुमच्याकडे बाईट्स घ्यायला नाही आलोय. आमचं तुमच्याकडे वेगळं काम. एक मिनिट, यांना ओळखता तुम्ही? आम्ही यांच्याकडून आलो. यार, दिवसभर स्वरा शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे तिचे सोसायटीतल्या लोकांबरोबर फारसे संबंध नव्हतेच. त्यामुळे स्वानंद सोसायटीमधल्या रहिवाशांकडून आम्हाला तिच्या पर्सनल लाईफबद्दल किंवा तिच्या जवळच्या लोकांबद्दल किंवा तिच्या प्रॉब्लेम्सबद्दल आम्हाला फार काही माहिती मिळू शकली नाही. स्वरा आणि कामताजींचे संबंध कसे होते? स्वरा माझी भाडेकरू असली ना
तरी मला नातीसारखी होती हो। तुम्ही तुमच्या अस्मिता मॅडमचं कार्ड दाखवलं ना, म्हणून मी तुम्हाला आत घेतली। स्वरा अस्मिताला खूप मानायची। त्यांची पहिली भेट झाली ना तेव्हा ती खूप आनंदात होती। स्वराचे कोणी नातेवाईक? मला तरी वाटतं की तिचे कोणीच नातेवाईक नाही, निदान मुंबईमध्ये तरी। तसं कोणी ट्रेसही झालं नाही। स्वरा तिच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती। हा, कधी कधी तिचा एकमेव मित्र अंकित मात्र तिच्याकडे यायचा। त्या दोघांचं लग्न सुद्धा ठरलं होतं। अंकित कधी कधी स्वराकडे मुक्कामाला असायचा, पण मी मनावर नाही घेतलं। म्हटलं नवीन पिढी आहे, शिवाय त्यांचं लग्नही ठरलं होतं। त्या दिवशी अंकितची आई स्वराला भेटायला आली तेव्हा स्वराने आत्महत्या केल्याचं कळलं। स्वराची अवस्था बघून अंकितची आई बिचारी कोसळली। मग अंकितला आणि पोलिसांना कळवलं। अंकित त्याच्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेला। मग पोलीसही आले। स्वराच्या बाजूला झोपेच्या गोळ्यांची रिकामी बाटली होती। पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा हेच कळलं की झोपेच्या गोळ्यांच्या अति डोसमुळे तिचा मृत्यू झालाय। अर्थात तिच्या आत्महत्येमागचं कारण अजून कळलेलं नाही। मला तर काही कळतच नाही, हे असं विपरीत कसं घडलं? स्वरा किती आनंदी आणि समजूतदार मुलगी होती हो, ती आत्महत्या करणं शक्यच नाही। ती आत्महत्या करण्यामागे नक्की काहीतरी वेगळं कारण असणार। तपासातल्या काही गोष्टी आम्ही मुद्दाम रिव्हील केल्या नाहीयेत, त्या मीडियापर्यंत जाऊ दिल्या नाहीयेत। म्हणजे आणखी काही वेगळं कारण होतं का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराला दिवस गेले होते। पोटात बाळ असताना तिने जीव दिला। आणि स्वरा प्रेग्नंट हे अंकितला माहित होतं? हो, पण स्वराच्या आत्महत्येबद्दल अंकित आणि निष्पाप निर्माता दिग्दर्शक पंकज भारद्वाज दोघही परस्पर विरोधी विधान करतात। दोघही एकमेकांवरती दोषारोप करतात आणि हेही आम्ही कोणाला सांगितलं नाहीये। अर्थात इतर कोणी नसताना मी दोघांची पर्सनली स्टेटमेंट घेतली। अंकितने आणि त्याच्या आईने स्वराला लग्न ठरल्यावर सिरियल सोडायला आणि करिअर संपायला प्रेशराईज केला असणार, म्हणूनच तिने सुसाईड केलं असं। दुसरं कुठलंच कारण असू शकत नाही। त्या पंकजनी कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटींचा धाक दाखवला स्वराला। अबॉर्शन केलं नाही तर सिरियल म्हणणं काढून टाकू अशी धमकी दिली, म्हणूनच स्वराने आत्महत्या। पंकजचं कॉन्ट्रॅक्ट स्वराने स्वतःहून साईन केलं होतं आणि पंकजने तिला धमकावल्याचा कुठलाही पुरावा आम्हाला मिळालेला नाहीये। खरं काय ते फक्त स्वरालाच माहिती आहे आणि स्वरा तर हे जग सोडून गेले। स्वराने सुसाईड नोट लिहिली नाही, पण तिची एक डायरी मिळाली। पण त्या डायरीमध्ये तिच्या पर्सनल गोष्टींपेक्षा तिच्या कामाशी संबंधित गोष्टी जास्ती आहेत। पर्सनल गोष्टी ती लिहित होती की नाही जरा शंकाच आहे। किती डायरी? जी, आम्ही या केसचा तपास करतोय हे तुम्ही प्लीज कोणाला कळू नका। नाही कळते, पण स्वराच्या मृत्यूला जो जबाबदार आहे ना त्याला तुम्ही नक्की पकडा। त्याला शिक्षा झालीच पाहिजे। होय, त्याला शिक्षा नक्की होईल, आमच्या मॅडमवर विश्वास ठेव। आम्ही येऊ? परत काही वाटलं किंवा अजून काही मदत लागली तर आम्ही परत येऊ। काळजी।
इन्स्पेक्टर साहेब, आम्ही या केसची चौकशी करू शकतो? तुम्ही काय म्हणून चौकशी करणार? सगळ्यांना बेसावध ठेवून आम्ही तपास करतोय ना. आम्ही बी तसंच करू, म्हणजे कोणी बी सावध होणार नाही याची खबरदारी आम्ही. ठीक आहे. सगळ्यात आधी मला अंकितला आणि त्याच्या आईला भेटायचं. आई, 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 अगं ते स्वेटर आणि टोपरं ठेवून दे ग बाजूला. आई रडू नकोस, रडून रडून तुलाच त्रास होईल ग आई. आई स्वरा नाही आता आपल्या, आपली आपली स्वप्न पूर्ण नाही होणार आहेत आता. आई बाहेर पड गई ह्यातनं. हाय, मी अस्मिता. वेब फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स बनवते. स्वरा माझी मैत्रीण होते. या. स्वराबद्दल कळलं. खूप वाईट वाटलं. ऍक्च्युली येत्या काही दिवसात आम्ही एक शॉर्ट फिल्म करणार होतो. शॉर्ट फिल्मचं नावही ठरलं होतं स्वरांकित. स्वरांकित? स्वरा आणि अंकित की स्वराचा अंकित? काय ना, स्वराचं नाव जरी काढलं ना तरी आईला खूप त्रास होतो. आणि आता काय त्या फिल्मचं, म्हणजे आता स्वराज नाही राहिले, सगळं संपलंय. पण आठवणी आहेत ना. स्वरा एक नटी म्हणून कशी होती, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून, एक मैत्रीण म्हणून कशी होती, हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर ती खऱ्या अर्थाने तिला श्रद्धांजली व्हायला सारखं होईल. हो, हे करायलाच हवं. आणि तिला सिरियल वाल्याने दिलेला त्रास सुद्धा सगळ्या जगापुढे यायला हवा. काकू, तुम्हाला हवंय ते सगळं हो, आणि या सगळ्यात तुमची कुठेही बदनामी होणार नाही याची काळजी मी घेईन. तुम्ही फक्त स्वराबद्दल तुम्हाला जे काही माहिती ते मला सांगा. सॉरी, पण याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. डोंट वरी, मी पोलिसांची परमिशन काढते. आणि एनिवे, जोपर्यंत ही फिल्म बनून रिलीज होईल तोपर्यंत स्वराची केस बंद झालेली असेल. अंकित, तुम्ही तर स्वराच्या अगदी जवळचे होता ना? आमचं प्रेम होतं एकमेकांवर, खूप जास्त प्रेम होत. आईने आमच्या लग्नाला संमतीही दिली होती. मला तर तिच्या सासूवरच संशय. मना का बोलते ती, बरोबर आहे, म्हणजे मला पण तसं वाटतं. म्हणून ती तिथे गेली असणार आणि बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं. यांच्या लग्नाला तुम्ही परवानगी दिली होती हा खरं तर तुमच्या मनाचा मोठेपणा. पण स्वराला लग्न आधीच दिवस गेलेत हे कळल्यावर तुम्हालाही धक्का बसला असेल ना? धक्का तर बसणारच ना, पण शेवटी काय आहे, नव्या पिढीचे नीती नियम बदलत आहेत, तेव्हा आपण आपल्यातच बदल करायला हवा असा विचार केला मी. त्यातून मुलगी चांगली आहे आणि अंकितचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे महत्वाचं मानलं मी. सगळं जमून आलेलं असताना त्या पंकजने तिला करारातल्या अटींची आठवण करून दिली. सिरियल सुरू असेपर्यंत तिला लग्न नाही करता येणार अशी अट होती. आणि जर तिच्यामुळे सिरियलच्या शूटिंग मध्ये किंवा स्टोरीच्या फ्लो मध्ये काही अडथळा निर्माण झाला तर खूप मोठी रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार होती. या सगळ्यामुळे स्वराची मतीच फिरली. तिला करिअर जास्त महत्वाचं होत, तिने मूल न ठेवण्याचा निर्णय घेतला. अबॉर्शन
करायचं होतं तिला. आणि हे ऐकून आईला खूप धक्का बसला. काय स्वराला अबॉर्शन करायचं? अरे पण का, कशासाठी? लग्नानंतर ती घर सांभाळणार, संसारात लक्ष घालणार असं ठरलं होतं ना. अरे तिने कबूल केलं होतं तसं, मग आता काय झालं? हे बघ अंकित, तिला समजाव. अरे तिच्याशी बोल, म्हणावं असं पहिल्याच वेळी अबॉर्शन केलं तर पुढे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. अरे कसलं पण शिरलं या पोरीच्या डोक्यात. काय नाही ग आई, आमच्या बाळापेक्षा हिने तिला त्या तिच्या सिरियल मधल्या रोल ची जास्त काळजी. निष्पाप तिच्या सिरियलचं नाव. त्याचा तो प्रोड्युसर डायरेक्टर पंकज भारद्वाज, त्यांनी तिला असं सांगितलंय की तू जर का ऑपरेशन नाही केलंस तर दुसरी ऍक्ट्रेस घेऊ, आणि तुला सिरियल मध्येच सोडल्याबद्दल नुकसान भरपाई पण द्यावी लागेल. त्यामुळे ती घाबरली आहे, माझं काय ऐकतच नाहीये ती. अरे ऐकत नाही म्हणजे काय? ते प्रोड्युसर सुद्धा असे कसे रे? अरे आई होण्याबद्दल कुणी शिक्षा देत का? नुकसान भरपाई मागत. स्वराच्या या निर्णयानं अंकित खूप खचला होता, म्हणून मी त्याला काहीही न सांगता स्वराला भेटायला गेले. माझी खात्री होती मी स्वराशी बोलल्यावर, तिला समजावून सांगितल्यावर, ती माझं नक्की ऐकेल. कोण हवंय? नमस्कार, मी अंकितची आई, स्वराचा मित्र अंकित, त्याची आई मी. हो का, बरोबर, या ना. नाही, मी स्वराकडे आले होते, पण मी केव्हाची बेल वाजवते दारच उघडत नाहीये. कुठे बाहेर गेली का ती? नाही हो, आज तर तिचं शूटिंगही नव्हतं आणि मी पाहिली नाही तिला बाहेर जाताना. बाई फोनही उचलत नाहीये ती. हा बाई, बहुतेक ना शूटिंगच्या थाकल्यामुळे झोप आली असेल तिला. तुम्ही थांबा, माझ्याकडली चावी घेऊन येते, मग आपण आज जाऊ. आले. हा चल दार उघड. स्वरा बाळा, अगं काय करतेस? हे बघा, झोपीच्या खोल्या घेतले तू. काय हो बोलत काय? तुम्हाला काय झालं? पाणी प्या, हे घ्या घ्या घ्या. अहो अंकितचे घ्या 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 पाणी. आता काय करू मी, कुणाला बोलू? अहो अहो अहो, कोणी आहे का तिकडे? शिंदे बहिणी, अहो कामताजी, अहो नाना, जरा या लवकर, बघा त्यांच्याकडे काय झालं. अहो अहो, असं काय करताय? अहो अहो अंकितच्या आई, थांबा. अहो बघा ना यांना, आता मी ही स्वरा सारखी होऊ दे. या अंकितची आई आहे? हो ना. अहो बघा ना, त्यांनाही चक्कर आली. धापा, मी अंकितला फोन करते. तुम्ही कोण तरी डॉक्टरला बोलवा, लवकर लवकर बोलव. हॅलो
हॅलो अंकित बाळा, तर पोलीस केस आहे, पोलिसाला सांगा. हो बरोबर, पोलीस केस आहे. थांबा मी फोन करतो. हॅलो रामनगर पोलीस स्टेशन. आई 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 उठ ना आई, अगं मी आलोय बघ ना काय झालं. हा काय झालं तुला, काय झालं? हो अंकित, स्वरा स्वरा तू काय केलंस रे? स्वरा उठ स्वरा. आई ए आई, तिची प्रेग्नन्सी आणि सिरियलचं शूटिंग यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता, पण तिने आम्हाला संधीच नाही दिली. आई माझा पोलिसांशी फोन झाला, जर आपल्याला काही ऑब्जेक्शन नसेल तर पोलीस केस क्लोज करणार आहे. तुम्ही काय ठरवलंय याबद्दल? नाही, ऑब्जेक्शन घेणारे किंवा न घेणारे आम्ही कोण, हेच खरं आहे की मी माझ्या स्वराला कायमच गमावलंय. पण तिच्यावर प्रेशर आणणाऱ्या त्या पंकजला शिक्षा व्हायला नको. आई अगं, त्या पंकजनी फक्त धाक दाखवलाय अटींचा आणि नियमांचा, त्याने कायदा नाही मोडलेला. आपण त्याला दोष नाही देऊ शकत. खर तर स्वरानेच आपल्याला विश्वासात घ्यायला हवं होत, पण तिने नाही केलं तस. आणि आता हे सगळं करून काय उपयोग आहे? आपली स्वरा आता कधीच परत येणार नाही. अस्मिता मॅडम, तुम्ही तर रिअल लाईफ मध्ये नायिका आहात. तुम्हाला पाहिलं ना की आपण कोणावर तरी विश्वास राखू शकतो, आपण डिपेंड राहू शकतो, असं कोणतरी भेटल्यासारखं वाटत. ए झालंय तुमचं? मॅडम पानं घेऊ. मॅडम पानं घेऊ. मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. मॅडमच्या मनात अजून स्वराचाच विचार चालू होता. मॅडम स्वराने आत्महत्या केली हे तर सत्य आहे ना? हो, आणि आता पोलिसांनी तपासही थांबव. मी नाही स्वस्त बसू शकत. मला तिच्या मृत्यू मागच कारणच पटले नाही. स्वरा असं नाही संपवू शकत स्वतः. मुळात स्वरा अशी मुलगी नव्हती, ती खूप इंडिपेंडंट होती. ती असं कोणाच्या दबावाखाली येऊन नाही करू शकत आत्महत्या. आणि तिला तर लहान मुलांची खूप आवड होती. आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा कालचा एपिसोड खूप छान झाला. थँक्यू. एक मिनिट हा मॅडम. काय काय रडते तू? काय झालं? चॉकी खाऊया? चॉकी? मम्मी कुठे बाळाची? काय आई कुठे? काय झालं? बाबा रडतंय. अरे 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 चॉकी चॉकी, आपल्याकडे चॉकी खायचं आपण. अरे बाळा, आईचा हात चोरून कुठे जातोस? हो बाळा, तुम्ही स्वरा ना? हो. तुम्ही खूप छान काम करता हा. तुमची सिरियल मी अगदी रोज बघते न चुकता. थँक्यू. आणि तुम्ही माझ्या बाळाला घेतलं? अहो त्यात काय एवढं, तो रडत होता म्हणून मी. तुम्ही ना खरंच खूप मन मिळाऊ आहात, नाहीतर काही हिरोईन्स आहेत ना शिष्ट असतात. स्वरा एक सेल्फी काढूया का आपण? प्लीज नाही म्हणू नका. हो हो नक्कीच. द्या मी काढते.
नाही. थँक्यू हं, थँक्यू हं. बाळा बाय करताना. बाय बाय. बाय बाय. मॅडम, मला लहान मुलं ना फार आवडतात. मग आता काय लग्नाचा वगैरे विचार आहे वाटतं? चांगला जोडीदार मिळाला तर नक्कीच. आणि जर बाळ होणार असेल तर मी खरंच त्यालाच सांभाळेन. असं शूटिंग वगैरे करत त्याचे हाल होऊ नाही देणार. गुड. आता तुम्ही सांग, हे असं म्हणणारी मुलगी अबॉर्शनचा विचार तरी करू शकेल का? बाळ पोटात असताना स्वतःचा जीव कसा देईल ती? नाही, मला नाही पटत. एक वेळ आमची भेट झाली नसती ना तर मला ही विसंगती जाणवलीच नसती. इनफॅक्ट मला असं वाटतंय तिच्या मृत्यूमागचं कारण मी शोधून काढावं म्हणूनच नियतीने आमच्या भेटी घडवून आणि ते कारण मी शोधून काढणार. बोला इन्स्पेक्टर साहेब. निष्पापची नायिका स्वराच्या आत्महत्येचा तपास पोलिसांनी थांबवला. वैयक्तिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष. पण पोलिसांनी तपास का थांबवला? स्वराला धमकवणाऱ्या त्या पंकज भारद्वाजची चौकशी तरी करायला हवी होती ना त्यांनी? चौकशी थांबवलेली नाहीये पोलिसांनी. हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. आता मी वेगळ्या प्रकारे चौकशी करणार आणि त्यासाठी मी पोलिसांची परमिशन सुद्धा घेतली. वेगळ्या प्रकारे म्हणजे? काल ते दोघे आले होते आणि आज ही आले. काल ही तुझे सहकारी काय करतायत? ते आता त्या पंकजला भेटायला गेले आणि त्याची चौकशी करायला. अजून किती जण फोन करून मला ही बातमी देणार आहात? मग तुम्ही कशाला मला फोन केला? आता पोलिसांनी तपास थांबवला म्हणून मी पेढे वाटू का? हॅलो. हॅलो. नमस्कार. हॅलो. हाय, मी सिड आणि हे दोन माझे फ्रेंड्स. हॅलो. आम्हाला तुमच्या सरांना भेटायचं होतं. कशा संदर्भात? मी ऑडिशन साठी आलो. हा, आणि मी कोणाची भी नक्कल करू शकतो, कोणाचा पण आवाज काढू शकतो. मी ओळख करून देतो, ही मनाली आणि हा बंडू जी. हा बंडोजी, ऍक्च्युली माझ्याकडे 1000 एपिसोड चालेल ना अशी एक सुपर स्टोरी आहे. ऍक्च्युली तुम्ही अजून 8-10 दिवसांनी येणार का? सर सध्या कोणालाही भेटायच्या मूड मध्ये नाहीये. ती केस संपली पण आमच्या सिरियलचं काय? स्वराला घेऊन केलेलं शूट जास्तीत जास्त 3 एपिसोड पुरेल. त्याच्यानंतर काय, पुढच्या आठवड्यात काय करू? अहो, पण आम्हाला TRP चही बघावं लागतं. स्वरा फेमस आर्टिस्ट होती हो,
पण आता आर्टिस्ट बदलू की स्टोरी याचा विचार करून करून डोकं फिरलंय माझं. हे बघा प्लीज, आम्हाला 5 मिनिटं भेटायचं. अहो आम्ही खूप लांबून आलोय, प्लीज प्लीज बघा ना काहीतरी. होय प्लीज मॅडम जी. तुम्ही बोला ना सरांशी एकदा. फक्त 5 मिनिटं. ओके फाईन, आय एम नॉट श्युअर. या नो प्रॉब्लेम. मनाली इथे कुठे मेन आर्टिस्ट बरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे का बघ, पटकन बघ. पंकज सर. काय आहे सर तुम्हाला भेटायला? मला आता कोणालाही भेटायचं नाहीये. सॉरी पण तुम्ही पाहिलं ना सर किती हायपर झाले ते, खूप बिझी असतात ते. ठीक आहे नो प्रॉब्लेम. काय चाललंय कोमल? घाबरला नो, घाबरलो आवाज मी काढ. तुम्हाला म्हटलं होतं की नाही मी कुणाचा पण आवाज काढू शकतो. तुम्हाला दाखवू का ओळखून दाखव. अरे कोमल सुन मेरी बात, रेल गाड़ी जिग जिग जिग. हाँ सुट 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 रेल गाड़ी जिग जिग. धड़क धड़क रोहित कृष्ण झलक आहे. बाई एवढा वेळ आजीशी बोलत होती, आता स्वराच्या फ्लॅटमध्ये गेली. का गेले ते कळायलाच हवं. Thank you.
हॅलो सकाळचे राघव मॅडम पण आहेत आणि त्यांच्यासोबत एक व्हिडिओ पण दिसतोय. हो एकूण चौघ चार जण. आता हे सगळेजण स्वराच्या मृत्यूची चौकशी करायला आलेत का ते बघतो. ओके आता काहीतरी वेगळी चाल खेळली पाहिजे. मला कोणी दिसलं नाही पण सारखं असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवत आहे. या आजीला बघतोच आता. आपण नमस्कार. मला थोडं पाणी मिळेल का? आणते. मला आताही असं वाटत की कोणीतरी बाहेर आहे. नाही मॅडम, पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा